या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा. पारोळा तालुक्यात शैक्षणिक ज्ञानगंगा आणणारे आमचे आधारस्तंभ शिक्षण सम्राट माननीय आप्पासाहेब श्री UH करोडपती, संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रभू बालाजी आपणास उदंड व निरोगी आयुष्य प्रदान करो, हीच प्रार्थना. दीपकजी भाऊजा, संचालक BTV मराठी वृत्तवाहिनी, पारोळा. श्री बालाजी शैक्षणिक संस्थातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मी देतो आहे. आमच्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद याच्यातर्फे बालाजी शैक्षणिक संस्थाचे त्या मोठ्या मोठ्या वृक्षात निर्मिती झालेली आहे. तर हे माननीय आप्पासाहेबांच्या अगदी चांगल्या कामांमुळे आज सर्वांना त्याची प्रसिद्धी दिसतच आहे. तसेच आज आपण सर्वात मोठ्या परीक्षेतून जात आहोत. माननीय आप्पासाहेब या कठीण काळात देखील कणखरपणे उभे राहून अनेक संकटांच्या दरम्यान दैनंदिन जीवनाचा वेग कायम ठेवलेला आहे माननीय आप्पासाहेबांनी. तसेच जोरावर विद्यार्थ्यांना व शिक्षकवृंदांना नेहमी मार्गदर्शन करीत असतात आणि असा या सर्व गुणी विद्यार्थ्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा आज आपण या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. आणि माननीय आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा आपण शुभेच्छा आपण त्यांना देतो आणि आपला कार्यक्रम आता पुढे सुरू करतोय. फुलाचं जसं सुगंधाशी नातं असतं, नकाशाचं जसं सूचीशी नातं असतं, प्रेमाचं जसं कवितेशी नातं असतं आणि कळीचं जसं गजरेशी नातं असतं, तसंच कोणत्याही कार्यक्रमाचं नातं असतं ते म्हणजे अध्यक्षांशी. आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय आप्पासाहेब UH करोडपती सरांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. आता ज्ञानवानी जी सूचना मांडली त्याला मी सर्वांमध्ये अनुमोदन देत आहे. राहुल अप्पा थोडा पुढे होऊन जा, तू थोडा पुढे अप्पा अप्पा. नितीन भाऊ इकडे पहा फक्त आपा आस आपा. शब्द सुमनांच्या या वर्षावारी आनंदाने वातावरण अवघे लिखले अतिथींच्या या आगमनाने
मी आमच्या बालाजी संकुलातील श्रीमती कविता पाटील मॅडम, श्रीमती भाग्यश्री पवार मॅडम, श्रीमती सोनल भोई मॅडम व श्रीमती तृप्ती मोरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत सादर करावे. Thank you.
सप्तेतानि स्मरे नित्यं मार्कण्डेय यथाष्टकं जीवेत् वर्षशतः। ओम शांति शांति शांति। पश्येम शरदशतः जीवेम शरदशतम् रुदेम शरदशतम् रोदेम शरदशतम् पूषेम शरदशतम् भवेम शरदशतम् भूयेम शरदशतम् भूयति शरदशतम् इति दीर्घम आयुः इति दीर्घम आयुः। हा मंत्र म्हणजे जे सात स्वतः जे सात आहे चिरंजीव आहे, त्याच्यात अश्वत्थामा आहे, बली आहे, हनुमान आहे, विभीषण आहे, परशुराम आहे। हे जे सप्त चिरंजीव आहे, या सप्त चिरंजीवांसारखं आयुष्य लाभो, आरोग्य लाभो। पश्चेम शरद शतः जीवेम शरद शतम अशा पद्धतीने या ठिकाणी आपण औषधाचा परत मंत्र घेणार आहोत। श्री गणेशाय नमः। गंधा पांतु चांगल स्वर्षदान पांतु ऐश्वर्य मस्तु इति सर्व ग्रह सर्व देवता शुभम भवतु शुभम भवतु। Happy birthday, Appa Sahib. Thanks, Soha.
धन्यवाद सर, एकदा पुन्हा कोरोना टाळ्या होते त्याचा। या ठिकाणी थोडासा कार्यक्रमात बदल करतोय। नितीन भाऊ सोनार नगरसेवक नगर परिषद पारोडा हे आप्पासाहेबांचा सत्कार करू इच्छित आहेत। यानंतर सुनील भाऊ बोडीकर आप्पासाहेबांचा सत्कार करतील। यानंतर आशिष गडूदर सर आप्पासाहेबांचा सत्कार करतील। सुनील भाऊ बडगोदर आप्पासाहेबांचा सत्कार करतायत। यानंतर एम जे बडगोदर सरांना विनंती करतो की त्यांनी आप्पासाहेबांचा सत्कार करावा। यानंतर डॉक्टर भगवान बडगोदर सर आप्पासाहेबांचा सत्कार करते। मित्र आपण ज्या कार्यक्रमाची खरोखर आतुरतेने वाट बघतो आप्पासाहेबांचा वाढदिवस आणि विद्यार्थी गुणगौरव आणि बक्षीस समारंभ हा नेहमी वर्षी आपण एकाच दिवशी साजरा करतो। मागच्या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपल्याला विद्यार्थ्यांचा गुणगौरव करता आला नाही, तर यावर्षी आपण सन 2019-20 आणि 2021 या वर्षी जे गुणवंत विद्यार्थी या विद्यालयातून पास झाले त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत। तत्पूर्वी आपण या विद्यालयाची माहिती देण्यासाठी मी शिवाजी पाटील सर यांना या ठिकाणी स्टेजवर बोलवतो। या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा। पारोळा तालुक्यात शैक्षणिक ज्ञानगंगा आणणारे आमचे आधारस्तंभ शिक्षण सम्राट माननीय आप्पासाहेब श्री UH करोडपती संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रभु बालाजी आपणास उदंड व निरोगी आयुष्य प्रदान करो, हीच प्रार्थना। शुभेच्छा। दीपक जी भाऊजा, संचालक BTV मराठी वृत्तवाहिनी परोडा। आजच्या कार्यक्रम मध्ये आपले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आप्पासाहेब युनिवर्सिटी सर यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा व तसे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण सोहळा म्हणून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आप्पासाहेब युनिवर्सिटी सर तसेच आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय डॉक्टर सचिन बडगोळ सर तसेच संस्थेचे सदस्य सन्माननीय डॉक्टर चेतन बडगोळ सर तसेच संस्थेचे सदस्य सन्माननीय दादासाहेब संकेत बडगोळ सर व या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांच्या स्वरूपात सर्व मान्यवर व तसेच पालकवृंद व शिक्षकवृंद आणि गुणवंत विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी आप्पासाहेबांना आप्पासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आप्पासाहेब फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुमच्यासाठी,
अप्पासाहेब फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुमच्यासाठी, अंतरंगी उजून येतो हा दिवस तुमच्यासाठी, आनंदाचे मेघ दाटून येतात अन आभाळ न्हाऊ लागतं, आनंदाचे मेघ दाटून येतात अन आभाळ न्हाऊ लागतं, आणि आपल्याच मस्तीत दंग होऊन सारं रान न्हाऊ लागतं, आणि आपल्याच मस्तीत दंग होऊन सारं रान न्हाऊ लागतं। या दिवसांचे हाक गेली मात्र दूरसागरावरती, या दिवसांचे हाक गेली मात्र दूरसागरावरती, अन आज किनारी आली शुभेच्छांची भरती, आणि आज किनारी आली शुभेच्छांची भरती। अप्पासाहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आपल्या या डॉक्टर यांनी माध्यमिक विद्यालयात सन 2012 पर्यंत फक्त एकदा 10वीचे शिक्षण या ठिकाणी दिलं जात होतं, परंतु अप्पासाहेबांनी त्यानंतर कुठेतरी स्वप्न बघितलं की आपण 11वी 12वी देखील या ठिकाणी सुरू करूया। तर अप्पासाहेबांनी सन 2013 मध्ये या ठिकाणी 26 विद्यार्थ्यांवरती 11वीचा वर्ग सुरू केला, आणि त्याला अनुसरूनच या ठिकाणी आपणनी 12वीचा वर्ग हा 2014-15 वर्षी, म्हणजे आमच्या अप्पासाहेब यशस्वी महाविद्यालयाचं पहिलं वर्ष असताना, मात्र पहिल्या वर्षी आमच्या अप्पासाहेब यशस्वी महाविद्यालयात या HSC बोर्ड परीक्षेला 37 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते, आणि त्यांच्यात मात्र पहिल्या वर्षी आमचा जो निकाल लागला तो या 37 विद्यार्थ्यांच्या स्वरूपाने, म्हणजे 100% निकाल लागला, 100% निकाल लागला। परंतु त्या ठिकाणी अप्पासाहेबांनी आतापर्यंत जे स्वप्न बघितलेलं आहे ते अस्तित्व आलेलंच आहे, परंतु मात्र हे स्वप्न अप्पासाहेबांच्या या ठिकाणी चमत्कारीचे ठरलेलं आहे की आपल्या HSC बोर्ड परीक्षेचे पहिलं वर्ष असताना आमच्या महाविद्यालयात शुभम सतीश नेरकर हा विद्यार्थी 87.38% प्रथम आला, परंतु त्याने प्रथम येण्याचा मार्ग ठेवला, परंतु या पावडा तालुक्यातून देखील व केंद्रातून देखील तो विद्यार्थी प्रथम आला। म्हणजे अशा या स्वरूपात आमच्या महाविद्यालयाचं HSC बोर्ड परीक्षेत पहिलं वर्ष असताना पहिल्या दिवशी या HSC बोर्ड परीक्षेतून पहिला नंबरने प्रविष्ट होणे म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही, आणि या स्वरूपात आजपर्यंत आमच्या या विद्यार्थ्यांनी आज 2021 हे आमच्या महाविद्यालयाचं 7 वर्ष असताना HSC बोर्ड परीक्षेचं, आज देखील आमच्या या महाविद्यालयात विद्यार्थिनी सोनार देशका नितीन या विद्यार्थिनीने 98% गुण मिळवून आमच्या महाविद्यालयात प्रथम नंबर तिने मिळवलेला आहे, परंतु त्या तरी देखील तिने फक्त महाविद्यालयातच प्रथम नंबर पटकावलेला नाही तर या पावडा तालुक्यातून तिने प्रथम नंबर मिळवलेला आहे। सर्वांनी या ठिकाणी तिच्या टाळ्यांनी या ठिकाणी कौतुक करायचं आहे। आणि आमच्या या महाविद्यालयाचा नवीन विशेष म्हणजे की आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी 1 ते 4 मध्ये आलेला हे सर्व विद्यार्थी पावडा तालुक्यात प्रथम आलेला आहात, की जे पण विद्यार्थी आमच्या या महाविद्यालयात 1 ते 4 मध्ये येणारे विद्यार्थी सर्व या पावडा तालुक्यातून या केंद्रावरती प्रथम आलेला आहात। आणि या स्वरूपात आमच्या महाविद्यालयातून सन 2011 रोजी म्हणजे आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी 89% म्हणून प्रथम आला होता, परंतु त्या विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये भारतातून लाखो विद्यार्थ्यांमध्ये तो विद्यार्थी JEE ऍडव्हान्स परीक्षेमध्ये त्या ठिकाणी भारतातून त्या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली, तर त्या ठिकाणी लाखो विद्यार्थी त्या परीक्षेला प्रविष्ट झालेले असतात, तर 360 गुणांपैकी त्या विद्यार्थ्यांनी 192 गुण मिळून भारतात तो 260वा आला, आणि मात्र जळगाव जिल्ह्यात त्याने पहिला क्रमांक मिळवला होता। असे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयातून घडून गेलेले आहात, आणि असे विद्यार्थी नेहमी आमच्या विद्यालयातून घडत राहणार आहात, आणि अशा ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या या महाविद्यालयाचा दर्जा कायमस्वरूपी टिकवून ठेवलेला आहे, असे विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा करणं म्हणजे हे आमच्या कॉलेजचं व आमचं एक कर्तव्यच आहे। त्यासाठी मी पुढील कार्यक्रमासाठी श्रीमती वसीरबाई मॅडम यांना पुढील सूत्रांसाठी आमंत्रित करत आहोत। ५५६ गुण मिळून 85.69% मिळवले होते।
मिळवले आणि मॅथ मध्ये 98 मिळून विशेष प्राविण्य मिळवलं. धन्यवाद सर. शैक्षणिक वर्ष 2021-2031 या निकालाचे तर विशेष वैशिष्ट्य आहे, कारण कोरोनाच्या कठीण काळामध्ये विद्यार्थ्यांनी अगदी चिकटीने न घाबरता या वर्षी अभ्यास करून आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे. आणि विशेष म्हणजे या वर्षाच्या निकालामध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी हे प्रथम, द्वितीय आणि तृतीय ही नमूद करण्यासारखी बाब आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक तालुक्यातून आपल्या महाविद्यालयातून आहे आणि म्हणून ही अगदी गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे. तर प्रथम क्रमांकासाठी इथं आमंत्रित करते सोनार कनिष्ठा येथील. मी अपासरांना विनंती करते की त्यांनी कनिष्ठाचा सत्कार व बक्षीस वितरण करावं. कनिष्ठाला 600 पैकी 588 गुण मिळालेले आहे आणि 98% गुण तिने प्राप्त केलेले आहे. त्याचे वडील ते आपणचे विद्यार्थी होते तेच सांगतोय. बायोलॉजी मध्ये या विद्यार्थ्याने 98% गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवलेलं आहे. विद्यार्थी गुणगौरव समारंभ या ठिकाणी झालेला आहे. Actually, they are really helpful for me in
those 2 years, and for sure in this upcoming years I just prove myself and give my best. Thank you so much. यानंतर तेजस्विनी पाटील येतात लागू. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय अध्यक्ष साहेब, आप्पा साहेब, सर्व गुरुजन वर्ग, पालक वर्ग, पायीतले प्रांत प्रमुख अतिथी, सहान विद्यार्थी मित्रांनो, मी जुनियर पासून आतापर्यंतचं 12वी शाळेचं शिक्षण आपल्या या कॉलेजमध्ये घेत आहे. मला लहानपणापासून जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, सहकार्याची गरज होती, त्यावेळेस सर्व वेळी मला आप्पा साहेबांनी, पाटील सरांनी, बळगुजे सरांनी आणि सर्व शिक्षकांनी, मॅडमांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं, मला माझ्या प्रत्येक अडचणींचं निवारण केलं, मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. सोबतच माझ्या आई वडिलांनी ज्या ज्या वेळेला माझा आत्मविश्वास कमी पडू लागला त्यावेळेला माझा आत्मविश्वास वाढला. यासाठी मी आमच्या सर्वांचे आभारी आहे. मी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्र मार्गातून बाल संस्कार केंद्र चालवते. यातूनच माझ्यावर प्रयत्न करत अनेक संस्कार झाले आणि मला आत्मविश्वास मिळाला, हिंमत मिळाली आणि मेहनत करण्याची सवय देखील लागली. माझ्या मेहनतीवर विश्वास बसला. जेव्हा मी 10वीची परीक्षा देत होती त्या अगोदर माझ्या आई वडिलांनी मला एकच गोष्ट सांगितली की तू फक्त प्रामाणिकपणे मेहनत कर, फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे मेहनत कर, अभ्यास कर आणि तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव. ही गोष्ट लक्षात ठेवून जो माने अभ्यास केला आणि त्यावेळी माझा प्रथम क्रमांक आला तालुक्यात. ह्या सर्व यशासाठी मी मला सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि सर्वांनी माझी मेहनत या दोन गोष्टींमुळे मी यश संपादित करू शकली. मला भविष्यात युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम देऊन आय एस ऑफिसर बनण्याचं माझं ध्येय आहे. यासाठी मी 10वीला जशी मेहनत केली त्याचप्रमाणे मी युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम साठी मेहनत करेल आणि ते ध्येय देखील पूर्ण करून दाखवेल. धन्यवाद तेजस्वी. यानंतर पुष्कर देवरे. निघाले गेले. सर्वप्रथम मी आपासी युएस करोडपती सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नंतर मान्य आपासाहेब युएस करोडपती सर, मुख्याध्यापक आदरणीय बळगुजर सर, इथं उपस्थित सर्व शिक्षक व माझे बंधू भगिनींनो सर्वांना माझा नमस्कार. व इथं माझे मनोगत व्यक्त करण्याबद्दल तुम्ही मला संधी दिली त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. 2019 साली मी बालाजी शाळेमध्ये प्रवेश घेतला. याचे पहिलेच माझे 10 वर्षाचं जे शिक्षण होतं ते सेंट्रल बोर्ड नुसार, ज्याला आपण सीबीएसई नुसार ओळखतो त्यानुसार झालं. तर मला पहिले वाटलं होतं की बोल नंतर अडचण नाही, पण शिक्षकांशी संपर्क साधला, सर्वांशी संपर्क साधला तर दुसरे काहीच नाही, तर फक्त आपुलकीची भावना मनात निर्माण झाली. असे करत माझे 11वीचे वर्ष तर पार पडले. तसेच 11वीचे वर्ष पार पडले, कोरोनाचा लॉकडाऊन घोषित झाला. मनात अगदी भीती पण निर्माण झाली, पण शिक्षकांनी सर्वांनी आपल्या मनावर त्रास घेतला, मुलांना काहीच त्रास न देता ऑनलाईन लेक्चर्स घेतले. होईल तसे होईल तितके आमच्याशी संपर्क साधून आमचे शिक्षण काही थांबू दिले नाही व असे करत त्यांनी आमचे 12वीचे वर्ष व्यवस्थित पार पाडले. नंतर या सर्व मेहनतीमुळे मी मुख्याध्यापकांचे, सर्व शिक्षक वृंदांचे व सर्व तसेच माझ्या पालकांचाही याच्यात तितकाच आहे जेवढा तुम्हा सर्वांचा आहे. ही जरी माझी यशाची सर नुकतीच सुरुवात असेल, तुम्ही माझी पहिली पायरी चढाल, माझी मदत केली, पुढेही तुम्ही माझे प्रोत्साहन वाढवत राहणार व मला मदत करणार अशी मी आशा करतो. व हे 2 शब्द संपवून माझे मी तुमची रजा घेते. सर परत प्रत्येकाचा आभार मानतो. धन्यवाद पुष्कर. यानंतर पालकांपैकी भाऊ नितीन सोनार आपल्या समोर 2 शब्द मांडतो. माननीय आप्पासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बालाजी शैक्षणिक संस्थेच्या पक्षस्वीकारण समारंभाप्रसंगी उपस्थित माननीय
आप्पासाहेब डॉक्टर सचिन दादा श्री प्रवीण भाऊ श्री बळवीर सर सर्व संचालक मंडळ उपस्थित स्टेजवर सर्व मान्यवर व भारतीय संस्कृतीचे सर्व शिक्षक पालक विद्यार्थी व सर्व मित्रांनो आज बालाजी शाळेच्या बक्षीस वितरणाच्या समारंभाप्रसंगी आज आप्पासाहेबांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले परंतु आजपर्यंत आप्पासाहेबांनी जी काही बालाजी शैक्षणिक संस्थेची सुरुवात केली ती अतिशय छोट्या रोपट्यापासून सुरू केली जी पारवा शहरात आपल्या सर्वांना माहिती आहे की एखाद्या छोट्याशा बाळाच्या जागेत घेऊन शाळा सुरू केली व ती आज एवढ्या मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालेली आहे. मी बऱ्याच वर्षापासून बघतोय की बालाजी शाळेच्या विद्यार्थी दहावी असो की बारावी असो आपल्या शहरातून किंवा तालुक्यातून प्रथम येण्याचा मार्ग शक्यतो बालाजी शाळेला मिळत आहे. म्हणजे यावरून जाणीव होते किंवा यावरून त्यांची आप्पासाहेबांची शाळेविषयी असलेली मेहनत तसेच या बालाजी शाळेतले असे काही सर्व काही शिक्षक आहेत की त्यांच्या मेहनतीतून हे सर्व विद्यार्थी आज इथं घडत आहेत. त्यांना चांगले मार्क्स पडले चांगल्या मार्क्स पडून त्यांचे कौतुकही झालं. परंतु त्यामागे या जो काही शिक्षक वृंद स्टॉप आहे यांची मोठी मेहनत आहे. कारण त्याच्या जर सगळ्यात उत्तम कारण द्यायचं म्हटलं तर आज बाकीच्या शाळेची परिस्थिती अशी की त्यांना विद्यार्थी मिळत नाही आणि एकदम बालाजी शाळा अशी आहे की तुम्हाला विद्यार्थी परत करावे लागतात. हीच मोठी पावती आहे की शाळेची की शाळेचे जे काही शिक्षण आहे जे काही टीचिंग आहे ते एक चांगल्या पद्धतीने होतं त्यामुळे आज आपल्या शाळेवर मोठी लोकांची मागणी आहे आणि त्यामुळे शाळेचे गुरु आज आजपर्यंत टिकून आहे. ज्या काही इतर शाळेचे शिक्षण नसेल लोक तिथे ऍडमिशन घ्यायला जात नाही त्यांना स्वतः ऍडमिशन घ्यायला त्यांच्या मागे फिरावं लागतं. याचे अतिशय उत्तम पद्धतीने चाललेली शाळेला मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि त्याप्रमाणे एक विद्यार्थी आणि पालकांना सूचित करतो की ज्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक याच्यावर लक्ष देतो त्याप्रमाणे त्यांना खेळण्याला सुद्धा थोडा वेळ दिला गेला पाहिजे. त्यांच्या आरोग्यही जपलं पाहिजे. नुसतं शिक्षण न बघता जर आपण त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं त्यांना खेळायला थोडाफार वेळ दिला कारण आज मी बघतोय की बरेचसे पालक विद्यार्थ्यांना खेळू देत नाही घेऊन देऊन त्याला काम करायला ताण देतात शिक्षकही आणि घरचे पालकही. तर माझी सगळ्यांना विनंती की त्यांना देखील थोडाफार तास दोन तास जरी खेळू दिलं पाहिजे नाही तर ते उद्या भविष्यामध्ये खूप काही शिकतील पण त्यांच्या मागे सगळं आजार राहतील. कारण मी बघतो की आम्हाला लोकांची शेवटच्याच मनाचा मुलांना दहा दहा आठ वर्ष त्याच्यात मागतोय आणि जर त्यांना नाही शिकू दिलं किंवा नाही खेळू दिलं व्यवस्थित तर कालांतरानं 30 वर्षानंतर 35 वर्षानंतर त्यांना लवकर डायबिटीस बीपी लागेल आणि ते खूप मोठे जरी झाले अधिकारी तरी आजार नाही डायबिटीस होणार नाही. तरी माझी शिक्षकांना विनंती आहे की मुलांना तुम्ही चांगल्या प्रकारे खेळू द्या पालकांना विनंती आहे चांगल्या प्रकारे खेळू द्या एवढं बोलून माझे दोन शब्द धन्यवाद. उपस्थित पालक बंधू भगिनी गुरुजन वर्ग आणि गौरवाची विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आज आदरणीय आप्पासाहेबांना मी या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आप्पासाहेब आपण शतायुष्य व्हावं दीर्घायुष्य लाभो आपल्याला अशी मी प्रमुख आपलं आरोग्य उत्तम आहे ते अधिक उत्तम राहो आणि आपण या ठिकाणी या शैक्षणिक मंडळाची अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून भरभराटीने या ठिकाणी या सर्व पूर्व प्राथमिक असेल माध्यमिक ते उच्च माध्यमिक मध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करण्यासाठी आपण नेहमी मार्गदर्शन या ठिकाणी करत राहणार आहात. या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सुरुवातीला या ठिकाणी प्राथमिक शाळेनंतर आप्पासाहेबांनी डॉक्टर विजय जैन माध्यमिक विद्यालय व 2015 मध्ये आप्पासाहेब यू एस करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सुरू केलं. या 2019-20 बॅचमध्ये माझा मुलगा पार्थ प्रवेशित होता आणि त्या ठिकाणी त्याने प्रथम क्रमांक मिळवला आणि तो आज भारतातील नामांकित VIT कॉलेज वेलोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यांची ब्रांच आहे भोपाळला या ठिकाणी एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला महाविद्यालय भरपूर आहेत
परंतु चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी त्यांचे ज्या अडीअडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी चांगल्या प्रकारचं स्टाफचं मार्गदर्शन असेल तर अशा विद्यार्थ्यांनाही ग्रुप येतो आणि ते त्यांच्या मेहनतीने चिकाटीने अत्यंत चांगल्या प्रकारे गुणसंपादन करतात. मग अशी बरेच विद्यार्थी या ठिकाणी अत्यंत चांगल्या मार्गाने पास झाले. त्यांनी त्यांचं ध्येय ठरवलेलं असेल त्या ध्येयाप्रती त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत. ते तशी मेहनतही घेत आहेत. बरेच विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होत आहेत परंतु मग अशी टेन्शनने सांगितलं की सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे. खरोखर या ठिकाणी राज्य सेवा असेल किंवा एमपीएससी यूपीएससी मार्फत जर आपण लोकसेवेचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलं तर तेही अत्यंत चांगलं क्षेत्र आहे. या ठिकाणी आपले हे जे सर्व विद्यार्थी आहेत हे ग्रामीण भागातील आहेत, फक्त शहरी भागातीलच नाहीत, ते सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे मेहनत करतात. आणि या ठिकाणचा जो संपूर्ण स्टाफ आहे, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक असेल, त्यांचे मुख्याध्यापक हेमंत पाटील सर असतील, बडगोदर सर असतील किंवा श्रीकांत पाटील सर असतील आणि त्या संपूर्ण स्टाफ अत्यंत चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. अप्पासाहेब या ठिकाणी सांगायला मला आनंद होतो की माझे विद्यार्थी आज या ठिकाणी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत, शिकवत आहेत. त्यामध्ये मी उल्लेख करेल शिवाजी पाटील रसायनशास्त्र विभाग माझ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे, वैशाली साळुंखे मॅडम कॉम्प्युटर सायन्स माझ्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि खास करून माझ्या विषयाच्या दोन विद्यार्थिनी या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिकमध्ये या ठिकाणी शिकवत आहेत. त्यामध्ये उज्ज्वला पाटील मॅडम आहेत आणि सोनल भुई मॅडम आहेत. मला खूप आनंद वाटला की माझ्या मुलांना शिकवण्यासाठी माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य करतायत. तुमच्यातून असेच चांगले विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी घडवत ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. पुन्हा आप्पासाहेब आपण औषधवंत वा शिव शिवा अशी प्रभू महाराजांसाठी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी कामतोष संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पत्रकार विश्वास चौधरी सर आपल्याला दोन शब्द बोलणार. नवी बारावी विद्यार्थी गुणगौरव राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उमेश प्रभोदी सर, डॉक्टर चेतन करोपदी, सचिन करोपदी आणि उपस्थित मान्यवर आप्पासाहेब, खरोखर आपल्याला मी वाढदिवसाच्या चिंता व्यक्त करतो. आपण शंभरावी गाठवी अशा माझ्या परिवाराकडून आपल्याला कारण आप्पासाहेब समाजामध्ये चांगल्या लोकांची फार गरज आहे. समाज देखील चांगला आहे पण त्याचा अजूनही चांगल्या लोकांची गरज आहे. म्हणून आपण शंभरावी गाठावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण बालाजी विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून अतिशय उत्तुंग असं कार्य केलं आहे. अनेक लोकांच्या नावामध्ये नावाप्रमाणे लोक कार्य करत नाहीत. तुम्ही करोडपती आहात, तुम्ही मनाने पण श्रीमंत आहात, पैशाने श्रीमंत आहात आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील तुम्ही करोडपती साधलेले आहे. पहा तालुक्यातील शैक्षणिक चित्र जर बघितलं तर खरोखर आपण आज नावलौकिक करणं आहे आणि तुम्ही करोडपतीच्या दिशेने आहात. भव्य अशी प्रशासन इमारतीची सुसज्ज इमारत आहे, ग्राउंड आहे आणि त्याचबरोबर जी विद्यार्थ्यांना जे दिलं गेलं पाहिजे ते ज्ञानदान दिलं गेलं पाहिजे त्याचा पण तुमच्या अतिशय गुणवत्ता चांगली आहे आणि त्याचा रिझल्ट हा वेळोवेळीचा दरवर्षी ज्या दहावी बारावीच्या परीक्षांमधील तालुक्यातून समोर येत आहे. अनेक वर्षापासून तुमची 100% निकालाची परंपरा ही कायम आहे आणि त्याचं धोतक आहे. म्हणून आपण नावाप्रमाणे देखील शैक्षणिक क्षेत्रामध्ये करोडपती झाला याचा मला मनस्वी आनंद आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्यापेक्षा गुणवान आहात, आम्हाला काही टक्केही पडलेली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काय मार्गदर्शन करावं असा प्रश्न मला जर पडलेला आहे पण ठीक आहे. तुम्हाला मी शैक्षणिक मार्गदर्शन सुरू करत असलो तर अनुभवाचे बोल सांगू इच्छितो. कारण मी तुम्हाला दोन सांगतो, तुम्ही जे पण ध्येय करत असाल ते ध्येय करत असताना तुम्ही प्लॅन ए आणि प्लॅन बी हे दोघं सोबत घेऊन चला. अनेक समाजामध्ये अशा घटना घडत असतात की जे विद्यार्थी प्लॅन ए मध्ये सक्सेस होत नाही त्यांना पुढे भविष्यात काही दिसत नाही. म्हणून कॉम्पिटिशन इतकी भयानक आहे की आपले स्वप्न साधारतील की साधारतील हे नंतर कळेल. पण आतापासूनच तुम्ही प्लॅन ए आणि प्लॅन बी सोबत चला. प्लॅन ए तुमचा सक्सेस होत नसेल तर तुम्ही प्लॅन बी कडे झाल्या गेलं पाहिजे. विनाकारण काही विद्यार्थी हे प्लॅन बी कडे विचार करत नाहीत, फार विचार करत नाहीत आणि कलांतरामध्ये मुलं पुढे नैराश्यामध्ये जातात आणि नको त्या घटना घडामुळे ह्या घडत असतात. म्हणून मी तुम्हाला एक पालक्या नात्याने हे सांगू इच्छितो की तुमचं काही ध्येय असो तुम्ही काही करा, तुमच्या गुणवत्तेप्रमाणे तुम्हाला ते प्राप्त झालं तर अतिशय आनंद. ते प्राप्त होत नसेल कधी कधी असं असतं तुम्ही भरपूर मेहनतही कराल पण परिस्थिती वेळ इतर काही गोष्टी असतात ते तुम्हाला सक्सेस होत येत नाही. म्हणून प्लॅन ए सक्सेस नाही झाला तर प्लॅन बी कडे वळाल. त्या तुम्हाला मी या ठिकाणी मार्गदर्शन करतो.
त्याचप्रमाणे अप्पा मी तुम्हाला पुढील सूचना या अप्पा आणि मी या महाविद्यालयाचे जे प्राचार्य संयुक्तांना पुढील सूचना ते करू इच्छितो. कारण बक्षीसकरण करत असताना काही विद्यार्थ्यांना फक्त रोख स्वरूपात बक्षीस दिले. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रोख रक्कम ती कमी करा, त्याच्याऐवजी त्यांना प्रमाणपत्र द्या. कारण प्रमाणपत्र ही आयुष्याची शिदोरी आहे, पैसे कधीच फिरत नाही. मला हायस्कूल सोडायला आता 30 वर्ष झाले, पण आजही हायस्कूल काळातले प्रमाणपत्र माझ्याकडे आहेत. म्हणून मी तुम्हाला सूचना करतो की पुढच्या शैक्षणिक वर्षापासून तुम्ही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देत चाला, म्हणजे ती कायमस्वरूपी त्यांना आठवत नाही. म्हणून मी याप्रती एवढी सूचना व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्राजक्ता सूर्यवंशी. तर फक्त या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की आपल्यातली जी पात्रता आहे
त्याचबरोबर आपली कार्य करण्याची जी क्षमता आहे ती आपण ओळखली पाहिजे. बघा, साधं एक उदाहरण देतो. एका अणूमध्ये अणुबॉम्बमध्ये ते जग उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. तर आपल्याकडे दोन हात पाय डोळे आहे, आपण भरपूर काही करू शकतो. म्हणून यातून हेच शिकायला मिळतं की आपण स्वतःमध्ये स्वयंशिस्त बाळगली पाहिजे. त्याचबरोबर जी दिलेली कामं आहेत ती आपण वेळेत पूर्ण केली पाहिजे. बघा, अजून एक उदाहरण सांगतो. विश्वास नागरे पाटील यांचं एक उदाहरण आहे, आपल्यासाठी उपयुक्त आहे. की त्यांनी एक घटना सांगितलेली आहे, घडलेली, की जेव्हा जे दोन कैदी होते, चोर होते, ते त्यांना तुरुंगात जेव्हा ठेवलं आणि ते तुरुंगातून जेव्हा पसार झाले, पडाले, त्यांच्या मागे सतत दोन दिवस विश्वास नागरे पाटील आणि त्यांचे सहकारी पोलीस पाठलाग करत होते. बघा मित्रांनो, आपण आपलं जे क्षेत्र आहे ते कसं निवडायला पाहिजे आणि ते त्याला कशी वाटचाल दिली पाहिजे. ते दोन दिवस सतत चोर पडत होते आणि त्यांच्या मागे सहकारी आणि विश्वास नागरे पाटील हे सतत धावत होते. बघा, त्या दोन चोरांनी जर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जर भाग घेतला असता तर कदाचित त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं असतं. पण बघा, कार्य कसं असतं, आपण आपली निवड करताना चांगली आणि वाईट ही ठरवली पाहिजे आणि त्यातूनच आपलं जीवन हे चांगलं व्यतीत केलं पाहिजे. त्याचबरोबर शेवटी हेच सांगावंच वाटतं, आपल्या या महाविद्यालयात सर्व विद्यार्थी आहे भाग्यवंत. आपल्या या महाविद्यालयात सर्व विद्यार्थी आहे भाग्यवंत, त्यातले हे विद्यार्थी चमकले गुणवंत. तुमच्यामुळे मिळतो आहे हा क्षण मूर्तिमंत. तुमच्यामुळे मिळतोय हा क्षण मूर्तिमंत, अशीच टिकून राहो ही परंपरा तंतोतंत. याच प्रकारे होत राहो भरभराट अनादि अनंत. याच प्रकारे होत राहो भरभराट अनादि अनंत, कधी कधी जाणवते याचीही आपल्याला खंत. होईल कधी या कोरोना महामारीचा अंत, होईल कधी या कोरोना महामारीचा अंत, हेच मागणे आहे तुझ्या पुढे साधू संत, तुझ्या पुढे साधू संत. बघा मित्रांनो, एकंदरीत आपण जे जीवन जगतोय त्यामध्ये बऱ्याच संकट दिसतात. आप्पासाहेबांनी एवढं वटवृक्ष उभारलं आहे, त्यामध्ये आम्ही जेवढे बघा वृक्षाखाली जेवढे राहणार आहे तेवढे आम्ही सावलीत आहोत. आणि ज्या वृक्षाला उन्हामध्ये उन्हाची जी झड सोसावी लागते तो वृक्ष आमच्यासाठी आजही कार्यान्वित आहे. आणि त्यातून आप्पासाहेबांकडून बरंच काही आम्हाला शिकायला मिळतं आणि त्यातून आम्ही पुढेही चांगल्या प्रकारे उत्तरोत्तर चांगली कामगिरी करू असं आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संस्थेचे सचिव दादा सोर डॉक्टर सचिन बडोदर आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करते. आजच्या या अनुष्ट चिंतन बहुन गौरव स्थळासाठी उपस्थित आदरणीय आप्पासाहेब व्यासपीठावरील उपस्थित तर मान्यवर पालकवर्ग व माझे विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण आप्पांच्या वाढदिवसा निमित्त हा गुणगौरव सोहळा एक आप्पांची इच्छा म्हणून आपण दरवर्षी त्यांच्या वाढदिवसा दिवशी आयोजित करत असतो. सर्वप्रथम मी आपल्या विद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी ही यश आणि कीर्ती प्राप्त केलेली आहे. संस्थेच्या वतीनं मी सर्व मुलांचं आणि पालकांचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार तर घडवलेले आहेत पण गुणवत्तापूर्ण यश मिळवण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. तसंच आमचं जे संपूर्ण कुटुंब आहे, बालाजी कुटुंबामध्ये फक्त आमचे परिवारच नाही तर संपूर्ण जे आमचा स्टाफ आहे ते आमचं एक कुटुंबच आहे. पूर्व प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, उच्च प्राथमिक विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूलचे जे संपूर्ण स्टाफ आहे त्यांच्या वतीने मी आप्पासाहेबांना शुभेच्छा देतो की त्यांचा आशीर्वाद असाच कायम स्वरूपी आमच्यावर अबाधित राहू आणि त्यांना उदंड आरोग्य मिळवलं. आणि या संपूर्ण स्टाफचं सुद्धा मी अभिनंदन करतो की ते अत्यंत मनोभावे दरवर्षी हा कार्यक्रम आप्पांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करतात. तर सर्व पालकांचे सुद्धा मी आभार मानतो उपस्थित आपली उपस्थिती आपण देत आहात. धन्यवाद.
धन्यवाद दादा साहेब। ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान हे अध्यक्ष मार्गदर्शनाचा। यानंतर मी आप्पासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आजच्या अभिषेक जनरल सोहळा आणि आमच्या बालाजी संस्थेतले सगळे टॅलंट, जे हुशार विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी, त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या स्टाफने केलं। या कार्यक्रमाचे व्यासपीठ, आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व पालक आणि गुणवंत विद्यार्थी झाले म्हणून त्यांचे आभार आणि आदेशांच्या पूर्वपरवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। पालकांना विनंती आहे की त्यांनी चहा व नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नये। यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे, तर बाहेर सर्व व्यासपीठावरून मान्यवरांना सर्वांनी नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये। चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे।